यो रुक चला जा। आई म्हणते फुकायचं आणि म्हणून विसरून देऊ त्याला. क्या वाह, तू मला वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे 2 ऑक्टोबर 2020. सो एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी 2 ऑक्टोबर 2019 प्रियंका प्रकाश ही जोडी ऑफिशियली बनली होती. तर 2 ऑक्टोबरला मागच्या वर्षी आमची एंगेजमेंट झाली होती. ती जगातली आगळी वेगळी खूप जबरदस्त एंगेजमेंट होती, कारण की आम्हालाच माहिती नव्हतं ह्यावेळेपर्यंत की आमची एंगेजमेंट होणार आहे. एंगेजमेंटचा जस्ट 1-1.5 तास आधी आम्हाला कळलं की आमची आज एंगेजमेंट होते. सो दॅट वॉज क्वाईट सरप्राइझिंग अँड व्हेरी एक्साइटिंग ॲट द सेम टाइम. काय झालं बाबा, स्टूल तुटला? आता म्हणून सांगतो सकाळी रोज चल वॉकला, ऐकत नाही. ए आजची गोष्ट नका सांग, 1 दिवसाचं घेऊन बसते, बाकी रोजचं सांग. आता तू राहू दे, काम डिस्ट्रीब्युट करून घेऊ, तिकडचं तू केलं, इकडचं पुढचं सगळं मी करतो, राहू दे. हे बघा, दिस इज द रियालिटी. जे तुम्ही बघतात ना ती रियालिटी नाही आहे. हे बघा, हे तुमचा दादा असं चंपू तेल लावून केसांमध्ये. सो वीकेंड इज ऑल अबाउट लाईक दिस. पूर्ण आठवडाभर आम्ही काम करतो आणि विकेंडला घरची कामं काढतो, साफसफाई हे ते असंच राहत. दोघांना आठवतात खूप फॅन्सी फॅन्सी विकेंड होतं, सिलेंडरचा काही फॅन्सी विकेंड होत नाही. तर चला, मला माझा टास्क कम्प्लीट करायचं आहे, तिचं संपत आलं, मला पंखे साफ करायचे. तर तुम्ही पण घरी आहेत तर करत जा यार मुलांना मदत, काय करत जा, बिचारी एकटी किती करेल, करत जा. चल मी पण करतो, डोंट वरी, लग्नाची हळद नाही आहे, पॅम्परिंग चालू आहे आमची. सो आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी स्पेशल, फेशियल होम मेड फेशियल मसाज. काय काय टाकलं मॅडम, कसं बनवलं? काही नाही, मसाज नाही ना, म्हणजे सॉरी फेशियल बट मसाज. काही नाही माहित तुला, मी केलंच नाही आहे कधी. डोळे बंद कर, मी कधी केलंच नाही. मुलांना तुम्ही मेकअप नका करू, तुम्ही स्किन केअर करत जा. स्किन केअर मस्त, तू तोपर्यंत सांगत राहा ना कसं बनवलं. मी शांत बसतो. काही नाही, मसूरची डाळ आहे, याच्यामध्ये बेसन आहे, हल्दी आहे, थोडस दूध आलंय, बस मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर लावून घ्या. किती वेळ ठेवायचं? खूप ऑप्शन आहेत, बरंच काही काही लावू शकता. पण बेसन, हल्दी अँड तांदळाचं पीठ किंवा मसुरीची डाळ पिसलेली, इट वर्क्स व्हेरी नाईसली ऑन माय स्किन. तर लोक विचारतात तुमच्या त्वचेचा राज काय, तर हा राज आहे. बाय द वे, याच्याने तुम्ही गोरे बिरे होणार नाही हा, म्हणजे हे नका समजू की दिस इज लाईक अ फेअरनेस ट्रीटमेंट काइंड ऑफ थिंग. गोरे होण्यासाठी काहीच नाही, फक्त तुमची जी काही स्किन असेल ती थोडी चांगली होईल, स्किन केअर रुटीन म्हणू शकतो याला. काळं गोरं काहीच नाही, देवा करते, दोनच रंग आहे. तू शर्ट हे बाय डिफॉल्ट खराब होणार आहे, आपण का खराब आहे. याला अर्धा तास 10 मिनटं ठेवायचं आणि धुवून टाकायचं आहे. तर बघूया 10 मिनटानंतर. यू काय करते तू, कापू ते नीट लहान पोरांसारखं चोरून चोरून खातीये. अरे बट तू पूर्ण लाईन गायब करून दिली तिकडनं, चोरून चोरून खाऊन आगे चोर चोर पकडून गेला. चलो चलो, लेट्स 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 स्टार्ट. केक रेडी आहे, आम्ही पण रेडी आहे. दुपारच्या त्या फेस केअर नंतर, फेस केअर रुटीन नंतर थोडा ठीक आहे ग्लो तर आहे, पण मग आता वाटलं मॅडमांना थोडी शॉपिंग करायची होती, तिला बुक्स घ्यायचे होते, बाहेर निघायचं होतं, दीपक पण बाहेर जाणार होता, म्हणून म्हटलं आधी सोबतच सगळे मिळून केक कटिंग करून घेऊ. रात्री 12 वाजेचा केक आणलेला आहे, पण काल मॅडम 11 झोपून गेलं, तर मग आता सेलिब्रेट करतो. त्याला आई म्हणते फुकायचं आणि म्हणून विसरून देऊ त्याला. तू मला कॉंग्रॅच्युलेशन गाईज, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन प्रियंका प्रकाश. स्पेशल
आणि पुढे मी तुम्हाला कंटिन्यू सांगेल आमचं एंगेजमेंटची स्टोरी काय होती. यो 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 यो. तर आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय? क्रॉसवर्ड. मॅडमांना बुक घ्यायचे आता, कारण की लॉंग विकेंड आहे आणि मला वाचनाची खूप सवय आवड आहे. तर ॲनिव्हर्सरी गिफ्ट माझ्याकडनं, तिच्या आवडीचे तिला जे काय आवडतील ते बुक्स घेऊन देईल. थँक्यू. गजानन महाराज की जय. काय घेतलं तू? घंटा. मी तिला विचारलं कुठे लावशील, कुठे लावणार आहे तू? प्रकाशगड. माशागड. वा वा वा. तर मी घरी येऊन गेलोय, घरी येऊन गेलो आहेत पण खूप दमून गेलोय. मी विचार केला की स्टोरी तुम्हाला सांगू आणि हा ब्लॉग इथं संपवू, पण आता वाटतं की जरा लाईट पण थोडं कमी राहील आणि एनर्जी पण डाऊन जाईल. त्याच्यापेक्षा उद्या सकाळी उठू आणि स्टोरी कंटिन्यू करू. उद्या सकाळी भेटू, ठीक आहे? आता झोपून जाऊ जरा, आराम. माझी सत्य गरज आहे. उद्या सकाळी भेटू परत. चल बाय. सो गुड मॉर्निंग एव्हरी वन. काल खूप कामं झाली काल आणि फायनली वी आर बॅक. तर आता आम्ही सांगणार तुम्हाला आमची एंगेजमेंटची स्टोरी, आम्ही कसे भेटलो. त्याच्यासाठी मी एक सेपरेट पूर्ण ब्लॉग बनवणार आहे, हाव आय मेट यू वहिनी. त्याच्यात डिटेलमध्ये सांगेल की आमची भेट कशी झाली. बट आज मी सांगेल तुम्हाला फक्त आमची एंगेजमेंटची स्टोरी. तर आमची एंगेजमेंट झाली होती 2 ऑक्टोबरला. आणि तुम्हाला खरं पडणार नाही, मी पहिला असा मुलगा असेल जो माझी पूर्ण सासरवाडीला पुण्याहून सुरतला घेऊन चाललो आहे माझ्या एंगेजमेंटसाठी. म्हणजे त्यात तेव्हा आता आम्हाला माहितीच नव्हतं की एंगेजमेंट होणार आहे असं काहीतरी. मग आम्ही इकडनं पूर्ण राऊत परिवाराला घेऊन पुण्याहून निघालो आम्ही 1 तारखेला रात्री. 2 तारखेला आम्ही पोहोचलो सुरतला. मग पियूचे घरच्यांनी सगळं बघितलं, माझ्या घरच्यांशी बोलले, आमचं घर वगैरे बघितलं आणि त्यांना सगळं आवडलं. म्हणजे त्यांना मित्र आवडलंच होतं, बट ऑब्विस नाही असतं सांग की लगेच आवडेल कोणालाही. तर त्यांना काय ऑब्जेक्शनच नव्हतं. मग आता या मोठ्या लोकांनी एक मीटिंग घेतली आणि ते काय म्हटले असतील माहिती का, की आम्हाला आमचं डन आहे फायनली, आम्हाला सगळं आवडतं आहे, आज एंगेजमेंट करून टाकू. आणि सगळ्यांसमोर हॉलमध्ये आम्हाला दोघांना बसवलं आणि सगळ्यांसमोर विचारतायत की तुम्हाला ठीक आहे का, ओके का एंगेजमेंट करायची का आज? एंगेजमेंट नाही, पसंत. अच्छा, तुम्हाला पसंत आहे का असं विचारलं. आधी विचारलं की तुम्हाला पसंत आहे का. आम्ही म्हणाले हो. म्हणे आज एंगेजमेंट केली तर चालेल का, की तुमच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत, एंगेजमेंट खूप मोठी झाली पाहिजे. म्हटलं गेलं खड्ड्यात, आज चार्जेस करून टाका, नंतर कल किसने देखा. म्हणलं की आम्हाला सांगितलं जा पटकन रिंग घेऊन या. ही आमची रिंग दाखव. तर ह्या रिंग आम्ही घेतल्या पटकन, म्हणजे गेलो आणि रिंग घेऊन आलो तितक्यात बाबांनी महाराज वगैरेला बोलून घेतलं होतं. मग महाराज वगैरे आले आणि लगेच अर्धा 1 तासानंतर इच्छे घरचे जे काही 5-6 लोक होते, माझे घरचे 5-6 लोक होते आणि एंगेजमेंट डन एकदम फटाफट. आणि हे खरंच एकदम सरप्राइझिंग होतं आमच्यासाठी, तर होतंच होतं. पण माझ्या आईला खूप याच्यात क्रेडिट देईल मी, की माझ्या आईने एकदम सगळ्या गोष्टी पटपट पटपट केल्या आणि आमची अशी एंगेजमेंट झाली. तर ही अशी आगळी वेगळी आमची एंगेजमेंटची स्टोरी. बाकी पूर्ण स्टोरी की हाऊ आय मेट युअर वहिनी, प्रियंका प्रकाश भेटले कसे, त्याच्यावरती एक सेपरेट ब्लॉग लवकरच येणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. आणि इथं बनते काय बनते, शेवयांची खीर. सो थँक्यू सो मच गाइस, असंच प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. बाय बोलतो मॅडम. बाय बाय. सबस्क्राईब तू सांग यार, तुझं ऐकतात 70% लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का? नाही ना. सो प्लीज सबस्क्राईब, थम्स अप सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबून घ्या. तोपर्यंत मी जरा खीर खाऊन घेतो. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.